नांदगाव ग्रामीण विकास शिक्षण संस्था संचलित अनुदानित एकलव्य प्राथमिक आश्रमशाळा व कैलासवासी बाबूलाल देवचंद्र पगार माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा सारताळे येथील शिक्षकांनी साथीच्या आदराच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद पण शिक्षण चालू या शासनाच्या धोरणानुसार मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत, परंतु आजपर्यंत सर्व शिक्षकांनी आपल्या वर्गाचा व्हॉट्सअप ग्रुप तयार करून दररोज अभ्यास टाकत असतात, परंतु सर्व पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नसल्यामुळे शाळा आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमाच्या नियोजनासाठी मोलाचे मार्गदर्शन संस्थेचे सरचिटणीस रमेश अप्पा पगार, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती एन आर शेवाळे व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक आर आर भाबरे यांनी केले। या नियोजनाखाली सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत या आश्रमशाळेतील विद्यार्थी वेहळगाव सावरगाव मूळडोंगरी या आश्रमशाळेतील विद्यार्थी वेहळगाव सावरगाव मूळडोंगरी पांढरवड वस्ती येथील आदिवासी वस्तीत राहत असल्याने थेट आदिवासी वस्तीवर जाऊन विद्यार्थ्यांना शिक्षण अध्यापन करत ज्ञानदान करत आहेत व सर्व शिक्षकवृंद व पालक व विद्यार्थी यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे। जोपर्यंत शाळेत विद्यार्थी येणार नाहीत तोपर्यंत शिक्षक विद्यार्थ्यांच्या वस्तींवर जाऊन शिक्षण देणार असा आश्रम शाळेतील सर्व शिक्षकांनी निश्चय केला आहे। या निर्णयाचे व उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे। प्रबंध मुलीसाठी किरण काळे नांदगाव। बंदूक घेईन शिपाई होईन आयटीत चालीन एक दोन तीन एक दोन तीन आई मला छोटीशी मोटार देना आई मला छोटीशी मोटार देना मोटार घेईन ड्रायव्हर होईन गावाला जाईन याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधगुरू चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।